नमस्कार, कुकिंग विथ मीरा मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत शाबुदाण्याचा पळी पापड. साहित्य दाखवते. मी 1 किलो शाबुदाणा घेतलाय. हा रात्रीच भिजत घातला होता. गरम पाणी टाकलं होतं मी शाबुदाणा भिजायला. मीठ घेतलं आणि 1/2 किलो बटाटे. 1 किलो शाबुदाण्यासाठी आपण 1/2 किलो बटाटे घेतले. गरम पाणी करून घेतलं मी. आपण गॅसवर आहे ना, एक मोठं पातेलं ठेवून घेऊ आणि गरम केलेलं पाणी पातेल्यामध्ये टाकून घेऊ. पातेल्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून घेतलं आणि परत आता उकळी येऊस्तोवर आहे ना, आपण तोपर्यंत आहे ना बटाटे शिलून आणि किसून घेऊ. बटाटे शिलून घेते. 1/2 किलो बटाटे घेतले. आपल्याला बटाटे टाकल्यामुळे शाबुदाण्याची पापडी खूप छान होती आणि फुलती पण. आणि बटाट्यामुळे तर आणखीन चव वाढती शाबुदाण्याच्या पापडीची. घेतले मी बटाटे सगळे शिलून. आता आहे ना आपण आहे ना किसून घेऊ. किस आपल्याला हा जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही करायचा, कारण किस कसा आपल्याला पापडीवर दिसला पण पाहिजे ना थोडा जाडच आहे. झाले आता माझे बटाटे किसून. आता आहे ना आपण हे बटाट्याचं किस आहे ना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ. आता आपण पाणी उकळलं असं झाकण काढू. आपलं पाणी छान उकळलं. आता आपण त्यात आहे ना हे किसलेले बटाटे घालून घेऊ. बटाटे शिजतात तोपर्यंत आहे ना शाबुदाणा आपण मोकळा करून घेऊ. शाबुदाणा मोकळा करून घेते म्हणजे एक एक सुट्टा सुट्टा होईल. आपल्याला सुट्टा सुट्टा शाबुदाणा करून घ्यायचा. आपला शाबुदाणा बघा, रात्री गरम पाण्यात भिजवल्यामुळं शाबुदाणा इतका छान फुलला आहे ना. बघा किती टम शाबुदाणा झाला. हे बघा आपण बटाटे टाकले होते. आता बटाट्याच्या पाण्याला पण एक उकळी आली. आता आपण हे ना त्यात हे ना 2 चमचे मीठ घालू. मीठ आपल्याला आहे ना हे वाळवण्याच्या पदार्थाला कमीच टाकायचं असतं, कारण नंतर हे ना मीठ उठतं. हे मी मोठा 1 चमचा आहे ना मीठ टाकला आणि आता आणखीन 1/2 चमचा मीठ टाकते म्हणजे आपल्या एवढ्याला भरपूर होऊन जाईल. चला आपण 2 चमचे मीठ टाकलंय. आता पळीने हे मीठ सगळीकडे आहे ना कालवून घेऊ. आपण मोकळा केलेला साबुदाणा पाण्यात घालून घेऊ. चला आता आपल्याला आहे ना हा साबुदाणा छान मस्त शिजून घ्यायचा आहे. जेव्हा आपल्या शाबुदाण्याचा कलर चेंज होईल ना त्यावेळेस आपल्याला आहे ना शाबुदाणा शिजला असं समजायचं आणि मग आपण पळी पापड्या घालून घेऊ. चला शिजल्यानंतर दाखवते मी तुम्हाला कसं शिजून घ्यायचं. आता मी झाकण ठेवून आहे ना एक चांगली वाफ काढून घेते. 20 मिनटं झाले. आता आपण झाकण काढून बघू आपला शाबुदाणा भिजला का. मध्ये मध्ये मी 2-3 वेळा हलवून दिला साबुदाणा. हे बघा आपला साबुदाणा छान शिजला आहे. आता आपल्याला पळी पापड्या घालायला काहीच हरकत नाही. हे बघा किती आपल्या साबुदाण्याचा कलर पण बदलला आहे. एवढा साबुदाणा शिजण्यासाठी मला आहे ना हे 6 तांबे पाणी लागलं. आपण आहे ना हे गच्चीवर नेऊन साबुदाण्याचे पळी पापड घालून घेऊ. आता मी घेऊन आले गच्चीवर पातील. आता आहे ना त्याचे आपण आहे ना पळी पापड घालून घेऊ. हे बघा
आपले पापडे छान पसरल्या जात आहेत, म्हणजे याचा अर्थ आपला शाबदाणा छान शिजला। झाले आता माझे सगळे पापड घालून, आता आहे ना हे 2 दिवस मी चांगले कडकडीत उन्हात वाळवून घेते। दुपारनंतर आपल्याला आहे ना ह्या पापड्या पलटी पण करून घ्यायच्या, म्हणजे मग पटकन वाळल्या जातात आणि 2 दिवस वाळून घेऊ। हे बघा झाल्या आपल्या पापड्या, 2 दिवस उन्हात वाळून घेतल्या, बघा किती छान पापड्या झाल्या, आणि 1.5 किलोच्या एवढ्या पापड्या झाल्या आपल्या शाबदाण्याच्या। चला तर आता आपण आहे ना तळून बघू ह्या पापड्या कशा झाल्या त्या। चला मी तुम्हाला आहे ना आता तळून दाखवते ह्या पापड्या कशा झाल्या ते। ठेवू आणि तेल तापल्या का पापड्या, तळून बघू आपल्या पापड्या कशा झाल्या ते। आपलं तेल तापलंय, आपण आहे ना पापडी तेलात टाकून बघू कशी तळल्या जाते। फुलती पण छान आहे पापडे आपले, आणि किती छान नाही आहे झाली तळल्या गेली। चला अशाच प्रकारे आपण आहे ना सगळ्या पापड्या तळून घेऊ। बघा किती छान फुलती आहे आपली पापडे। सगळ्या पापड्या तळून आता तुम्हाला माझ्या पापड्याची रेसिपी आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझ्यासारख्या पापड्या करून बघा।